अंबाजोगाई सार्वजनिक बांधकाम विभागातील भ्रष्ट कारभाराला कुलकर्णी साहेबाळा कधी घालणार असा सवाल पडल्या वाचून राहत नाही. नियम असताना देखील त्या विभागाचे कार्यकारी अभियंता हेडक्वार्टरला राहत नाही. कामाच्या निविदा कोणत्या वृत्तपत्रात प्रसिद्ध होतात हे कळत नाही. त्याच त्याच ठेकेदारांना कशी कामं मिळतात हे आणि असले अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतात. मात्र या प्रकाराला कधी आळा बसणार हे कळायला मार्ग नाही. अंबाजोगाई सार्वजनिक बांधकाम विभागातील भ्रष्ट कारभाराला कोण आळा घालणार? कुलकर्णी साहेब जरा आपल्या विभागातील भोंगळ कारभारावर आळा घाला, अन्यथा जनता माफ करणार नाही. विभागात चाललंय तरी काय सर्वसामान्यांचा सवाल. अधिकारी आणि ठेकेदारांच्या संगनमताने चाललीये जनतेच्या पैशाची लूट. सार्वजनिक बांधकाम विभाग अंबाजोगाई मध्ये सध्या जनतेच्या पैशाची लूट सुरू आहे. आज असं म्हणायला हरकत नाही, कारण या विभागाचे कार्यकारी अभियंता भंडे हेडक्वार्टरला राहत नाही, तसेच लातूर येथून अपडाऊन करतात. त्यांच्या लातूरला राहण्याबद्दल हरकत नाही हो, पण कामाच्या निविदा कोणत्या वृत्तपत्रात प्रसिद्ध करतात हे काही कळायला मार्ग नाही. वृत्तपत्रात निविदा प्रसिद्ध होत नाही तर दिसतील कशा असंच म्हणायला काही हरकत नसावी अशी चर्चा आहे. इकडून तिकडून जर एखाद्या ठेकेदाराला कामाचा सुगावा लागला तर त्या ठेकेदाराला कामच करू दिले जात नाही अशाही घटना समोर आल्याचे नागरिकांकडून समजतंय. ठेकेदार साहेबांच्या मर्जीतील मग कसेही काम करा, फक्त टक्केवारी हवी, असा काहीसा सावळा गोंधळ या विभागात सुरू आहे. दरम्यान या निमित्त काही प्रश्न पडल्या वाचूनही राहत नाही. ई टेंडर असतानाही सर्व काम ही त्याच त्याच ठेकेदाराला कशी? दुसरे ठेकेदार नाही काय? सुशिक्षित बेरोजगार अभियंतांना किती कामे मिळाली तेही कळत नाही की मिळालीच नाही. 3 लाखांच्या आतील किती कामं झाली ती करता येतात काय? शासकीय इमारती दुरुस्त, कार्यालयीन इमारती दुरुस्त, कार्यालय दुरुस्ती यावर मोठ्या प्रमाणात खर्च झाला आहे. प्रत्यक्षात मात्र कोणतीही कामं का दिसून येत नाही? काय चाललंय या खात्यात? अहो कुलकर्णी साहेब, आपण आदर्श अभियंता आहात, आपल्या कनिष्ठ अभियंत्यांकडे लक्ष द्या, असा सूर आता नागरिक आरवू लागले आहे. कर्तव्य दक्ष अभियंता म्हणून कुलकर्णी यांची ख्याती उभा महाराष्ट्रात आहे. मग आपण भंडे यांना घाबरता का की राजकीय दबावाला घाबरता, असा सवालही नागरिक विचारत आहे. काहीही असो, कुलकर्णी साहेब लक्ष घाला, नाहीतर जनता भंडे आणि त्यांच्या सांडा चौकटी बरोबरच आपणासही दोष देईल. परळी विश्रामगृहावर सुमारे 1.5 कोटींचा दुरुस्तीचा खर्च, मागील 3 वर्षात या विश्रामगृहावर किती खर्च करण्यात आला आहे हेही पाहणं गरजेचं आहे. विश्रामगृह बंद अवस्थेत, विरोधी पक्ष नेत्याचं गाव, मंत्र्यांचं गाव, तरीही विश्रामगृह आणि शासकीय इमारती आणि रस्त्याची ही दशा निकृष्ट आहे. मात्र आता तरी कुलकर्णी साहेब लक्ष द्या असंच नागरिक म्हणतायत.